आठवण गेलो तर आज रविवार आहे दादा इतर अगं ऐकलं का मी जरा नानाकडे जाऊन येतो दुपारचं जेवण तिकडेच घेईन आणि खरेदीचं काय हा तुम्ही जावा पैसे आहेत बघ कपाटात बसा त्यांची आंघोळ चालू आहे येतीलच इतक्यात अरे वा पाणी हे घे तुला काय चाललंय दादा सगळे ठीक ना सुमन आणि मुलं कशी आहेत सगळे ठीक आहेत सुट्टी पडली का इकडेच येणार आहेत राहायला चांगलंच होईल प्रसादला पण बरं वाटेल मग शेतीची कामं कशी सुरू आहेत वहिनी सांगत होत्या हौशा आता आजारी असतोय वय हौशा आता म्हातारा झालाय त्याला तर झेपत नाही मग घ्यायचा का नवीन बैल घ्यायला तर पाहिजेच पण इतक्यात नको मी बघतो कसं काय जमते ते बघतो काय काय असेल ते स्पष्ट सांग ना असं नको व्हायला मी सरकारी नोकरी करतोय आणि तू इकडे शेती माझं लक्ष नाही शेतीमध्ये असं कधी म्हणलंय का मी एक बैल आपला आहे आणि दुसरा अशोकचा बैल वरंगोळ्यावर घेऊन काम करतोय आणि आपली शेती जेमतेम साथ आहे सगळीकडे ऊस आणि हळद पिकवतोय थोड्या जागेत भाजी पिकवतोय गावातून कृष्णा नदी वाहते म्हणून पाणी पण मुबलक आहे आणि त्यात कुठं बी काय कमी पडलं की तू पैसा आणून देतोय सगळं व्यवस्थित चाललं बर बघ मग पुढच्या रविवारपर्यंत ठरव मी देतो पैसे बैल घ्यायला उगा त्रास नको करून घेऊ वय दादा जरा जेवणाचं बघून येतो मग प्रसादराव नानांना शेतीच्या कामात मदत करता का नाही हो करतो की औषधाला पाणी प्याला पाटावर घेऊन जातो त्याला खायला देतो तो माझा मोठा भाऊ आहे असं बाबा म्हणतात चांगलाय चांगलाय अव ऐकलत का प्रसादला उठव आज त्याची शाळा लवकर आहे वय वय उठवतो मला बी रानावरच जायचंय कुळवायला परसो उठ चल आज शाळा लवकर आहे मला बी तिकडेच जायचंय जोडतो तुला भाकरी घेऊन ये रानात वय आणते चल ओके
चला जातो मी, लई काम लावू नका हा औषाला. बर बर जावा शाळेत, चांगला अभ्यास करा. काय दिली पेड बिड नाही दिलं आम्हाला? अहो नाना, दोन दिवस झाले ट्रॅक्टर घेऊन, पेड बी वाटलं. तुमच्याकडे बी येणं होतं पेड घेऊन, पण तुमचं घर वस्ती असल्यामुळे येणं झालं नाही. बरं ते जाऊ दे, हा कसला ट्रॅक्टर आलाय नवीन? अहो नाना, कंपनीने आपल्यासारख्या बारक्या शेतकऱ्यासाठी उपयोगी पडेल याचा विचार करून बनवलाय. दोन बैलाचं काम सहज उडतो, या किंमत बी कमी आहे आपल्या आवाक्यात. बरं बरं जातूया. हा तेवढं पेड घेऊन ये वस्तीवर. राहण्यात चाललो होतो, तुम्हाला बघून थांबलो. औषधाला काम होत नाही, जरा तपासा त्याला. आता जा राहण्यात, संध्याकाळी येतो तपासायला. ठीक आहे. काय हो, हौशाला जमत आहे का? त्याची तब्येत पण ठीक नाही. वय म्हणूनच जास्त काम देत नाही मी त्याला, थोडं देतोय. आता त्याचं वय झालंय, खूप साथ दिली त्यानं आयुष्यभर, आता त्याला आराम द्यायला हवा. वय मग नाना, कशी आहे हौशाची तब्येत? होते का त्याच्यान काम? तब्येत तशी ठीक आहे, पण काम किती करू शकेल शेतात ते सांगता येत नाही. तेव्हा नवीन बैल घ्यावाच लागेल. मी काय म्हणतोय नाना, आपण अशी किती दिवस बैलांची शेती करायची? गावात सगळीकडे मिनी ट्रॅक्टर दिसायला लागलेत, घ्यायचा का आपण पण एखादा नवीन? नको, उगाच खर्च कशाला, आणि आपल्या असे छोट्याशा जमिनीवर कसं किती काम करावं लागणार आहे. ठीक आहे मग, मी देतो बैल घ्यायला पैसे, घेऊन टाका आणि करा काम सुरू. बरोबर, घेतो नवा बैल. नाना, औषधाला घेऊन जातो कळवायला. बरं बरं, जरा जपून, त्याची तब्येत ठीक नाही. हो नाना, जास्त काम नाही, थोडंच आहे. अरे अरे बसला हौशा, हौशा उठ. हा हा, ए शरद,
इकडे ये, अरे हौशा बसला बघ, ये ये लवकर ये। अशोक हौशाचं वय झालंय, त्याला नांगराल जुपण्यात पण काय अर्थ नाही बघ, दुसरा चांगला बैल घ्यायला लागेल। वय सांगतो ना अण्णांना संध्याकाळी परत डॉक्टर बोलवायला। गेले डॉक्टर, हौशाचं बी आता वय झालं, कधी तर त्याचं बी आयुष्य संपणार, करू दे त्याला आता आलं, आपण सांभाळ त्याला शेवटपर्यंत। एकदा प्रसाद खूप आजारी होता, रात विचे होती आणि बाय खूप पाऊस पडत, पावसाला गाडीला लावलं आणि त्या मुसळधार पावसात येणं तालुक्याच्या दवाखान्याला पोहोचलो। डॉक्टर म्हणाले थोडा उशीर झाला असता तो पोरगा सिरियस झाला असता। बाहेर आलो पावसाला पाहिलं, तो तसा पावसात भिजत म्हणजे वाट बघत होता। त्याचा आभार मानायला त्याच्याजवळ गेलो, त्याच्या शरीरावर चढीच डाग होत आणि ते आपलं रक्त निघत होत, त्याने जोरात पळावं म्हणून मीच त्याला चढीच जाग दिलं होत, काळीच पिळवटून गेलो भात। एका लेकराच्या काळजी मी दुसऱ्या लेकरावर वार करत होतो, त्या दिवसापासून त्याला मोठ्या लेकरासारखा सांभाळतो। आजपर्यंत त्याने मेहनत करून पिकवलेलं आणलं खाल्ल्यात, या घरात लग्न करून आल्यापासून आपल्या सगळ्या सुखदुःखाचा साक्षीदार आहे ते, प्रसादला बी त्याचा लय लळा आहे, ते काय नाही ह्याच्या पुढे त्याला अजिबात काम नाही लावायचं। डॉक्टर औषध देऊन गेलं, होईल ते बात, उठा तुम्ही दोन घास खाऊन घ्या बरं। नको, झाल्याशिवाय मला अभि जायचं। ना असं किती दिवस चालणार, हौशा आता काम करेल असं मला वाटत नाही, वय झाले त्याचं, त्यात तो आजारी पण असतोय, असं शेतामध्ये काम करताना बसायला आल्यावर कसं होणार काम पूर्ण। आम्ही तेच म्हणत होतो, तुझ्याकडे बैलासाठी दिलेला पैसा आहेत ना, त्यात थोडं पैसे टाक, वर काय लागलं तर मी देतो, घेऊन टाकू एक छोटा ट्रॅक्टर, कारण एक नवा बैल घेतला तर त्याच्या जोडीला दुसरा बैल घ्यावाच लागल। तुमचं म्हणणं पटतंय मला, आता मला बी तेच वाटतंय, आता हौशाला काम करायला लावायचंच नाही, उद्या साताऱ्याला जातो ट्रॅक्टर बुक करतो। चालतंय। अहो ऐकलत का, हौशा काम करू शकत नाही म्हणून राणाने ट्रॅक्टर घेतलाय, आपल्याकडे तर एकच बैल, कसं होणार आपलं। खरंय, मला बीच टेन्शन आलंय। नका घेऊ टेन्शन, आधी आपण हौशाला घेऊन काम करायचो, नाना राजाला घेऊन काम करायचे, आता ट्रॅक्टर पण मागू, डिझेलचे पैसे घ्या म्हणायचं। आणि राजाचं काय करायचं, त्याला विकून टाकू, उगाच पोचण्यात काय अर्थ नाही। Thank you.
हौशा बरोबर बैलगाडीतून जाताना किती मज्जा यायची. त्याच्या गळ्याची घंटा वाजत राहायची. तो चाकांचा करकरावाज. गप्पा मारत यायचो आपण. अरे वा नाना, नवा ट्रॅक्टर. वय औषधाची तब्येत ठीक नाही, काम आपण खोळंबल्यात, मग यातला नवीन ट्रॅक्टर. छान झालं. आता ट्रॅक्टर काळाची गरज आहे. कमी वेळेत जास्त काम करण्यासाठी आपल्याला यंत्रसामग्री वापरावीच लागणार. आमचा हौशा कसा आता? ठीक आहे, आराम करतो या. रिटायरमेंट दिली त्याला आम्ही. बरं. वय बाबा, आलोय मी. हाय लक्षात माझ्या. बाबा, अशोक काकांचा राजा ते लोक घेऊन गेले. कोण घेऊन गेले? मला माहित नाही. पप्पू बोलत होता की अशोक काकांनी त्याला विकलं. आपण आपल्या औषधाला नाही विकायचं. अरे हो हो, रडतोस काय असा? औषधाला विकण्याचा प्रश्नच येत नाही. तो कोण आहे तुझा? मोठा भाऊ. हा, म्हणजे तो आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे. आता तो आजारी आहे, त्याची काळजी आता आपण घ्यायची. तू त्याच्या औषधाची काळजी घ्यायची. हो हो, मी घेणार काळजी. काय हो, राजाला ऐकून चांगलं नाही केलं अशोक भाऊजींनी. या जगात माणसासारखा दुसरा मतलबी कुणी नाही. आईबाप म्हातारा झाल्यावर त्याच्याकडे बी दुर्लक्ष करणारी पोरं आहे ती. तिथे एक बैलाचं काय घेऊन बसलीस? जर्सी गाईला वासरू बैल झाला तरी त्यात का, तर ते दूध देत नाही आणि नांगर बी वडू शकत नाही. वय, गाय म्हातारी झाली दूध देत नाही तरी बी विकतात. असं किती लागतंय त्या मुख्या जनावराला पोसायला? गायीच्या पोटात 33 कोटी देव, मग तिच्या पोटी जन्म घेतलेल्या बैलाच्या अंगात बी देवच असतोय की? देवाला निवेद्य देऊन तू खातोय तवा. उलट या मुख्या जनावराला चारा पाणी दिलं तर पुण्य लागतंय की? कवा समजायचं हे लोकांना?